नमस्कार, मी विलास बड़े। न्यूज 18 लोकमतच्या या विशेष चर्चेत आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज चर्चा पार्थ पवार यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची। मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या नंतर राज्यातील मराठा समाजात असंतोष आहे, रोष आहे, तर तरुण तरुणींमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। याच अस्वस्थतेतून बीडमधल्या एका तरुणानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। मी मेल्यावर तरी राज्य केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल असं म्हणत विवेकनं सुसाईड नोट लिहिली आणि मृत्यूला कवटाळलं। सगळ्यांनाच विषण्ण करणाऱ्या या विवेकच्या आत्महत्येनंतर शरद पवार यांचे नातू आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाची पायरी चढण्याचा सुद्धा त्यांनी निर्णय घेतलाय। शिवाय राज्य सरकारलाही त्यांनी गंभीर होण्याचं आवाहन केलंय, फटकारलंय। त्यामुळे पार्थ पवार यांचा वार नेमका कुणावर आहे? पार्थ पवारांच्या या वक्तव्यातून, ट्विटमधून त्यांना नेमकं काय साधायचं आहे? पार्थच्या मनात नेमकं काय सुरू आहे? शरद पवारांनी कठोर शब्दात फटकारून सुद्धा पार्थ वारंवार चॅलेंज का करतायत? या सगळ्याचा उद्वेग जो आहे, चिंता आहे, ती एक तरुण म्हणून आहे की राजकीय स्पेस शोधण्याचा प्रयत्न आहे? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या चर्चेतून शोधण्याचा आपण करूयात आजच्या या खास कार्यक्रमात। पार्थचा वार कुणावर? चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी बघूया पार्थ पवार यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे, ज्याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे। पार्थ पवार यांनी ट्विट केलंय, विवेकनं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली। हे ऐकून मला जबर धक्का बसला। अशा घटनांची मालिका सुरू होण्याच्या आधीच मराठा नेत्यांनी जागं व्हावं आणि या मुद्द्यासाठी लढावं, यात हस्तक्षेप करून हा मुद्दा सोडवावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। विवेकनं जी ज्योत आपल्या मनात पेटवली आहे, ती संपूर्ण यंत्रणेला खाक करू शकते, एका संपूर्ण पिढीचं भविष्य पणाला लागलंय। सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यापासून आता कुठला पर्याय राहिलेला नाहीये, कुठला पर्याय माझ्याकडे नाहीये। विवेक आणि त्याच्यासारख्या लाखो तरुणांच्या साठी म्हणून मराठा आरक्षणाची जळती मशाल माझ्या मनात पेलण्यास आणि न्यायाचे दरवाजे ठोठावण्यास मी तयार आहे, अशा प्रकारची आक्रमक भूमिका पार्थ पवार यांनी घेतलेली आहे। आणि त्यामुळेच पार्थ पवार यांच्या या भूमिकेचा अर्थ काय आहे, जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून जेव्हा ते हे ट्विट संपवतात, तेव्हा निश्चितपणे पार्थ पवार यांचा हा जो वार आहे तो नेमका कुणावर आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते राम कदम, थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जातील। आता आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंडरेसुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे आपल्यासोबत आहेत आणि नाशिकवरून मराठा क्रांती मोर्चाचेच कर्ण गायकर गणेश कदम हे दोघंही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील हे सुद्धा औरंगाबादहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मी सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे यांच्याकडे जातो आहे। पार्थ पवारांचं ट्विट नेमकं काय आहे हे सविस्तर आपण पाहिलं, पण याचा अर्थ नेमका काय काढायचा, त्यांचा हा वार नेमका कुणावर आहे? सर्वप्रथम ज्या मुलांनी आत्महत्या केली त्या मुलाला श्रद्धांजली वाहूया। आणि पार्थ पवारांनी हे जे ट्विट केलंय या ट्विटचा अर्थ समजून घेऊया। बघा, पार्थ पवारांच्या ट्विटमध्ये नवीन काय आहे की समाजातल्या सर्व नेत्यांनी एकत्र यावे, आक्रमक व्हावे वगैरे वगैरे, राज्य सरकारने गंभीर व्हावं। आता माझ्या मनात दोन प्रश्न आलेत की मराठा समाजाचे नेते यापूर्वी एकत्र नव्हते का? एकत्रच आहेत। आणि गेल्या सरकारच्या काळापासून आतापर्यंत जे मोर्चे निघाले त्या सगळ्या मोर्चांच्या वेळी किंवा त्यानंतर सुद्धा मराठा समाजाचे नेते एकत्रच आहेत। ते राजकीय पक्षांचे नेते त्यांना अपेक्षित आहेत का पक्षाच्या बाहेरचे सामाजिक क्षेत्रातले नेते अपेक्षित आहेत?
दोन्ही पक्षात बाजूचे नेते एकत्रच आहेत असं माझं निरीक्षण आहे. त्यामुळे त्यांनी एकत्र यावं या म्हणण्याला फारसा काही अर्थ नाही. पण त्यांचं दुसरं म्हणणं फार महत्वाचं आहे की एकत्र येऊन करायचं काय, तर आक्रमकपणे हा मुद्दा लावून धरायचा आणि राज्य शासनाने यात हस्तक्षेप करायचा. आता यात सुद्धा मला दोन गोष्टी दिसतात की हस्तक्षेप करायचा याचा नेमका अर्थ त्यांनी आता सांगितला पाहिजे. आणि तो सांगत असताना समाजाच्या नेत्यांनी एकत्र येऊन काय करायचं, राज्य शासनानं एकत्र येऊन काय करायचं, नेमक्या कायदेशीर बाबी यात कुठल्या अंतर्भूत आहेत आणि त्यावर काय भूमिका घ्यायची. आपण आपल्या चॅनलवर मी थोडा वेळ बघत होतो दुपारी, आपण पर्याय दाखवले आहेत. या पर्यायांमध्ये संसदेमध्ये 2/3 बहुमताने जर ठराव केला आणि घटना दुरुस्ती केली तर हे आरक्षण देता येऊ शकतं. नव्या सूचीमध्ये जर हा विषय आला तर हे आरक्षण देता येऊ शकतं. तिसरं, जर घटनापीठाकडे हा विषय नेला तर घटनापीठाकडून याची दाद मागता येऊ शकते. पण त्या ठिकाणी याची खात्री देता येत नाही की घटनापीठ हे आरक्षण मान्य करेलच का नाही. त्यामुळे हे जे 2-3 पर्याय आहेत, या 2-3 पर्यायांमधला फिजिबल पर्याय कुठला, करण्यासारखा पर्याय कुठला, तर माझ्यासारखा एक सामान्य पत्रकार ज्यानं 25-30 वर्ष काम केलं, विधानसभेचं रिपोर्टिंग केलं, संसदेचं काम पाहिलं, मला एक पर्याय असा दिसतो की संसद विधानसभेचं आणि विधान परिषदेचं एक दिवसाचं विशेष सत्र बोलवून एकाही पक्षाचा याला विरोध नाही ना, शिवसेनेचा नाही, भाजपचा नाही, काँग्रेसचा नाही आणि राष्ट्रवादीचा नाही. सर्व पक्षांनी एका ओळीचा ठराव करावा की मराठा समाजाला आरक्षण इतके इतके टक्के देण्यात यावं असा ठराव ही विधानसभा आणि विधान परिषद करत आहे. आणि दुसरी ओळ त्यात अशी करावी की संसदेत जर संसदेतल्या केंद्राच्या सत्तेतल्या पक्षानं जर हा ठराव आणला 2/3 बहुमतानं ही घटना दुरुस्ती करण्याचा, तर महाराष्ट्रातले सर्व पक्षांचे 48 खासदार हे या प्रस्तावाच्या बाजूने मतदान करतील. असा ठराव आणण्यास भाजपालाही काही अडचण नाही, कारण आता भाजपही या मुद्द्याला समर्थन करतं. दोन्ही छत्रपती भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत, त्यामुळे त्यांनी जर घटना दुरुस्ती करून घेतली तर हा प्रश्न राजकीय दृष्ट्या सुद्धा अगदी कमीत कमी वेळात 28 राज्यातले वेगवेगळे समाज सुद्धा उभे राहू शकतात. त्यामुळे त्याच्याबद्दल किती हे आहे ते करणं शक्य